काय आहे बरं तुमच्यापैकी आपल्यापैकी किती लोक असे की स्टेजवर गेल्यानंतर भीती वाटते? किती लोक आहे आता प्रमाणे, आता काय कवाड लावून घेतले हा, आता दरवाजा लावलाय, 99% लोक आहे, हात खाली घ्या, आता 99% लोक आहे की बोलताना भीती वाटते. बरं, बोलताना भीती वाटण्याचं कारण काय? आपण कारण शोधू. आता वक्तृत्वाच्या दिशेने आपण थोडंसं पुढे चालू की नेमकं कारण तर शोधले पाहिजे ना, निदान तर झालं पाहिजे. डॉक्टरांना निदान झाल्याशिवाय त्याच्यावर नाही उपचार करता येणार. कारण शोधले पाहिजे की भीती कशा कशाची आहे, नेमकी भीती वाटते भीती कशा कशाची आहे. हा तर टेन्शन येतं ना, टेन्शन कशाचं येतं? हा ब्लँक होतं, हे जास्त ऐकतो मी, ब्लँक होतं हे जरा जास्त आहे. आपलं कॉम्प्युटर हँग होऊन जातं सगळं. आणखीन एक होतं, तुम्हाला जे बोलायचं असतं ना ते राहून जातो, तिसरंच बोलून बसतो आणि पुन्हा खाली आल्यावर तारी बोलायला पाहिजे होतं. त्याचं उत्तर देऊ का? आता एका प्रश्नाचं उत्तर देतो, तुमच्या डोक्यातून तो प्रश्न निघला पाहिजे लगेच. बोलायचं होतं ते राहून जातं, खाली आल्यावर लक्षात राहतं अरे हे बोलायचं होतं आपल्याला, हे बोलायचं राहून गेलं. त्याचं उत्तर हे मला हे सांगायचं होतं, म्हणून तर तुम्हाला पहिल्यांदा आल्या बरोबर ही चिठ्ठी दाखवली आहे. आता मी बोलायचं राहणार नाही, आता माझं बोलायचं राहून जात नाही का? तुम्हाला जे बोलायचंय त्याची कॉपी मी केली आहे. आलं लक्षात? तुम्ही कॉपीच केली नाही आजपर्यंत, मग इतकं इमानदार राहायचं? पहिली गोष्ट, कॉपी करा. मी उलट सांगतो, वक्तृत्वात कॉपी करा. अजूनही जे वक्ते आहेत ना त्यास कॉपी करतात, नोट्स काढतात आणि त्याचे मुद्दे त्यांच्याकडे असतात. एक प्रश्न सुटला मला आठवत नाही ना, मग ते मुद्दे काढायचे. आता मुद्दे कसे काढायचे, आता प्रश्न आहे ना तुम्हाला, आता याच्यावर काम करायचंय आपल्याला. पहिला एक प्रश्नाचं उत्तर क्लिअर करायचा मुद्दा आपल्याला कोणता, की बोलताना आम्हाला आठवत नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल ते सांगायला लागलो, त्याच्यासाठी तुम्हाला मुद्दे काढायचे. आता मुद्दे कसे काढायचे, पुन्हा प्रश्न आहे ना तुम्हाला, बरोबर आहे ना? हा, मला माहिती आहे तुमचे जे प्रश्न आहेत ते मी चांगला त्याला ओळखतो. आता मी सांगितलं तुम्हाला बोलताना आठवत नाही म्हणून कॉपी करा, मुद्दे काढा. आता तुम्हाला हाही प्रश्न आहे की मुद्दे कसे काढा, तर मुद्दे काढताना उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या प्रचार सभेत बोलायचंय. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या इलेक्शनला उभा आहे, तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रामधल्या, मग कोणी जिल्हा परिषदला उभा असेल, कोण सरपंच पदाला उभा असेल, कोण सोसायटीला उभा असेल, कोण आमदारकीला उभा असेल, तुम्हाला तुमच्या प्रचार सभेत बोलायचंय. मग प्रचार सभेत तुमच्या बोलायचंय म्हटल्यानंतर तुम्ही शांत डोळे ठेवून निवांत एकांतामध्ये, लोकांतामध्ये भाषणाची तयारी होत नाही, त्याला एकांतामध्ये जावं लागतं. म्हणून शक्यतो भाषण करण्यासाठी तुम्हाला बेसिक काय महत्वाचं आहे तो एकांत. एकांतामध्ये काय बोलायचं विचार करणं आणि आठवलं ना की हां ठीक आहे, मी केलेले काम मला सांगायचे. मग काय काय कामं सांगणार, की कोरोनाच्या काळात तुम्ही अमुक काम केलं, काय तुमच्या गाडीत पेशंटला नेलेलं तुम्हाला सांगायचे, हे राहू नाही ना. मग तुम्ही लिहायचं तिथं गाडीत पेशंट, काय लिहिलंय तुम्ही गाडीत पेशंट. बरं, हे गाडीत पेशंट काय हे तुम्हालाच माहिती, तुम्ही चिठ्ठीवर लिहायचं तुमच्या गाडीत पेशंट. दुसरं काय तुमचं काम आहे, तुम्ही रक्तदान शिबिर घेतलेले आहेत, खाली त्याच्या लिहायचं रक्तदान शिबिर. म्हणजे ठरवायचंय आपल्याला भाषण की मी काय काय बोलू. पहिली गोष्ट, कोरोनाच्या काळात तुम्ही तुमच्या गाडीत पेशंट नेलं वगैरे वगैरे काम केले, गाडीत पेशंट उदाहरण सांगायलो मी, गाडीत पेशंट असं लिहिलं. नंतर रक्तदान शिबिर, समजा तुम्ही केले काम आहे ते, फॉर एक्झाम्पल असं ग्रहित धरू आपण. नंतर झाडे लावणे, तुम्ही तुमच्या गावात झाडं लावले, भरपूर जाळ्या वगैरे लावून त्याला. हा, मग हे तीन कामं तुम्हाला सांगायचे आहेत. आता हे तीन मुद्दे, झाडे, फक्त झाडे लिहिलंय, आलं लक्षात? हे तीन मुद्दे आहेत, असे 10-12 असतील. जे काय आहे तुमचं निवांत विचार करून मुद्दे काढायचे, निवांत विचार करून मुद्दे काढायचे. समजा असे 10 मुद्दे झाले, ऐका आता, समजा असे 10 मुद्दे झाले आणि ते 10 मुद्दे तुम्ही असे सिरियल नंबरनं लिहून घेतले कागदावर 10 मुद्दे. विसरण्याचा काही संबंध नाही, खाली बघणार मुद्दा आठवणार. बरं, तुम्ही भाषण नाही लिहिलं, फक्त मुद्दा लिहिलाय, तुम्ही ते वर बघूनच बोलणार ना,
तुमच्या कागदाव काय असणार आहे? फक्त मुद्दे, भाषण नाही. पहिली गोष्ट ठेवायची, जरा कुणाकुण तरी भाषण लिहून घेतो. हा हा, भाषण कुणाकुण लिहून घ्यायचं नाही, आणि ना कुणाकुण लिहिले, कुणाचं लिहिलेलं भाषण तुम्ही पाठ करायचं नाही. पाठ करून कधीच व्यासपीठावर बोलायचं नाही, कधी धोका देईल सांगता येत नाही. पाठ केलेलं बोलायचंच नाही, कारण ते कधी धोका देईल नाही सांगता येत. माझा वैयक्तिक अनुभव आहे, पाठांतर धोका देतं. मी डीएडला होतो, कोण आहे परभणी जिल्ह्यात, कोणी आहे का? राणी सावरगाव परभणी जिल्ह्यात डीएडला होतो तेव्हा डीएडला लोक कमी असायचे. म्हणजे डीएडला गेलं की पोरग मास्तरच होतो का काय असं वाटायचं तेव्हा. तो गैरसमज होता. आणि डीएडला गेल्यानंतर मला तिथं चांगलेच थोडं यायला लागले हो. डीएडला गेल्यावर गावाकडून फोन येईल, आख्या आमच्या आख्या गावातून मी एक दोघं जण डीएडला आम्ही, मला फोन यायले पाहुणे रावण्याचे गावाकडे ये म्हणे पोरगी बघायला. मी तर फर्स्ट इयरलाच गेलो. मी मित्रांना सांगितलं मला पोरगी बघायला जायचं आपल्याला, ते म्हणले कशाला गावाकडली पोरगी, इकडचीच पोरगी करायची म्हणला. अरे तिचा 50,000 तुझा 50,000 मस्त 1,00,000 घरात जाशील. मला वाटलं बरं आहे बा इकडची, मग आमचं डीएडचीच पोरगी बघायचं ठरलं. मग मी तोपर्यंत असं करत करत फोन करत 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 वर्ष गेलं माझं. मी सेकंड इयरला गेलो, माझा एक मित्र म्हणला एक फर्स्ट इयरची पोरगी म्हणला आपण बघायला जाऊ माझ्या पाहुणे. मुलगी बघायला जाताना मी सोबत एक दोन मित्राला म्हणलं चला आपण मुलगी बघायला जाऊ सोबत. मग गाडीवर मस्तपैकी दोघं तिघजण बसलो, दुसऱ्याची गाडी उसणी, त्यात अर्धं पेट्रोल अर्धं राखेल, कसं तरी गाडी ती निघाली. दोन चार बऱ्या बंदी पडली, काही ढकलीत काही चलवीत काही, कसं तरी त्या मुलीच्या दारात गेलो. आणि जाता जाता मी विचारलं बाबा आमच्या मित्राला, माझा एक मित्र तो चांगलं बोलत होता, त्याला म्हणलं हे बघ तिथं गेल्यावर मी काही बोलणार नाही बरं का, जे बोलायचं ते तूच बोल. ते म्हणलं येडायस का पोरगी, तुला बघायची मी कशावर बोलू म्हणलं. अरे म्हणलं मला बोलता येत नाही, तू जरा व्यवस्थित विचारून घे जरा. ते म्हणलं बरं तुला काही ना काही बोलावं लागेल ना, त्या पोरीला कळलं तर पाहिजे की तुला व्यवस्थित बोलता येतं म्हणून. बरं म्हणलं सोपं सोपं सांग मी काय बोलू. त्यानं मला सांगितलं तू फक्त एवढंच विचार म्हणला तुमचं शिक्षण झालं का. म्हणलं ती फर्स्ट इयरला आहे जरूर. अरे म्हणलं विचार तुला काय करायचं, फक्त आपल्याला विचारायचं म्हणून विचारायचं. तुमचं शिक्षण झालं का, तुमचं शिक्षण झालं का, तुमचं शिक्षण झालं का, तुमचं शिक्षण झालं का. कसं तरी त्या मुलीच्या दारात गेलो, ते लग्नाला आता ते पंचपाळ ते सगळं घेऊन ती मुलगी अशी समोर बसली. त्यानं चौकशी केली, ठरल्याप्रमाणे तोच बोलला असं. आणि चौकशी केल्याच्या नंतर त्यानं माझ्याकडे बघितलं, मला म्हणला विचार ना तुमचं शिक्षण झालं का असं विचारायच्या ऐवजी मी घाबरलो, माझं गेलं विसरून, मी चुकून बोललो तुमचं लग्न झालंय का. सगळंच पण मला सांगायचं पाठ केल्यानं धोका देत. पण तेव्हा ठरवलं गडे मी तर बोलायला शिकणारच, ती सुद्धा मी शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून देणार, त्या पद्धतीनं देतोय. असो हरकत नाही.